असं होतं की काँग्रेसचा नेता सहभागी असण्याचं कारण नाही. ही बैठक ही एक थोडीशी कौटुंबिक आणि साधारण व्यक्तिगत ह्याची बैठक होती, त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला ते स्थान मिळालं. त्याच्यामुळे असं काही तुम्ही त्याला पॉलिटिकल अँगल देऊ नका. काही चर्चा झालेली नाही, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे असं वगैरे ते काँग्रेसवाल्यांना का नाही बोलवलं, ह्याला का नाही बोलवलं, तुम्हाला नको तेच जास्त सुचतो. दुसरा नेता असं म्हणतोय की अशा पद्धतीनं बोलणं हे आश्चर्यकारक आहे असं शंभूराजेंनी बोलले. पुढे समन्वय नाही मंत्रिमंडळ, हे तू बोलल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करीन, तू मारल्यासारखं कर, तू हसल्यासारखं करीन, असं सगळं चालू त्यांच्या. एक बघा, लोकांना सगळं समजत आहे की गांभीर्याने काय घ्यायचं आणि गांभीर्याने काय घ्यायचं नाही. जेव्हा आपण देशाने लढायला उतरतो तेव्हा या महाराष्ट्रात सीडी देशमुख पैदा होतो. थांब ना जरा, तेव्हा या महाराष्ट्रात सिग्नी देशमुख पैदा होतो. मुळा कुस्ती आहे एकंदर राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा झाली, तशी काय अशी पॉलिटिकली फार मोठी चर्चा झाली. ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा जो निकाल आला त्या बाबतीत काही चर्चा. ग्रामपंचायतींचे निकाल आम्हाला माहिती आहेत, काय आले आहेत, कसे आले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोललेलं बरं असते. ग्रामपंचायतीचे निकाल हे कधीच कोणाच्या बाजूने येत नाही, पण नेहमी सत्ताधारी पक्षाचा नंबर एकच बोलतो, त्याच्यामुळे त्याच्यात नाविन्य असं काही आवडतं. समोर दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली, मग तिसऱ्या माणसाला कळेल बैठकीत काय झालं ते. तेढ निर्माण केला जातोय, मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करीन, मी चिमटा काढल्यासारखं करीन, तू हसल्यासारखं कर, अशी ती नुराकुस्ती फिक्स करून ठेवली होती. त्यामुळे ह्याच्यात गांभीर्याने त्यांचं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. हे मंत्रिमंडळ फक्त दोन समाजामध्ये घर्षण कसं होईल आणि त्याच्यातनं आपली सत्ता परत कशी येईल त्याच्या कामासाठी लागलेली आहे, बाकी त्यांना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाही. समाजामधले कोंबडे झुंजू इच्छित आहेत आणि महाराष्ट्राचं पुढचं वर्ष हे अस्थिर कसं होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण का जमीन हललेली आहे, जमिनीखालचं सगळं गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता दोन मोठे समाज कसे एकमेकांना भेटतील याच्यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि हे ओबीसींच्याही लक्षात येतं आणि मराठ्यांच्याही लक्षात येतं. साहेबांची नेते काय बोलतायत याच्यावर नेत्यांनी चर्चा करावी, मला काही संयुक्त काहीच वाटत नाही. ओबीसी आहे हे मी ना लपवलं आहे ना कोणाला असं गपचूपरित्या सांगतोय, मी ओबीसी आहे, मला त्याचा अभिमान वाटतो. पण म्हणून मराठ्यांना आरक्षणाला विरोध करेन का, तर नाही करणार. कारण का त्यांची स्थिती ही 1947 नंतरची काही घसरत गेली आहे, त्याला सावरण्याची गरज आहे. आणि ती सावरत असताना त्याला लीगल सपोर्ट मिळाला पाहिजे. जोपर्यंत तो लीगल सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत उगाच ते मराठा समाजाची फसवणूक करतात. त्या ना तुमची मोदींकडे एवढी चालते, मोदी साहेबांना जाऊन समजवा की मराठा समाजाला ओळी आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही लोकसभेत बिल पारित करा, तुम्ही EWS चं बिल पारित केलं की नाही 10 मिनिटात, मग मराठा समाजाचं पारित करायला तुम्हाला काय होतं. चला 288 आमदारांना घेऊन लोकसभेच्या ह्याच्यात आता अधिवेशन सुरू होत आहे, जाऊन बसू, भेटू आणि व्यथा मांडू मराठा समाजाची. पण दोन समाजामध्ये आगी लावून काड्या म्हणजे आग त्याच्यात टाकून घुम घेऊन असं बावनकुले म्हणाले. समोर बघा त्याच्यावरती आता त्या दळण दळण्या समोर अर्थ नाही आहे. थोडं मागे समोर सर समोर दळण दळण्यासाठी काय अर्थ नाही आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्याशिवाय कोणीही आरक्षण देऊ शकत नाही. एबीपी समोर बघा ना, ज्याला लीगल लॉ समजतो त्याला लीगल मधली थोडी बाजू समजते, त्याला हे समजायलाच हवं की जोपर्यंत तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभामध्ये बिल आणत नाही, ते पास करत नाही, तोपर्यंत ते होऊ शकत नाही. EWS चं आरक्षण कसं काय आलं, साधा प्रश्न आहे, याचं उत्तर द्यावा बावनकुळेंनी. मग तुम्हाला
एवढंच जर होतं तर तुम्ही जाटला का आरक्षण दिलं नाही, गुर्जरांना का आरक्षण दिलं नाही? कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तुम्ही खोटं बोलताय, दोन्ही समाजांना फसवताय आणि तुम्हाला मजा घ्यायची आहे फक्त. आणि ते पण अगदी विधानसभा आणि लोकसभा आल्या की मग एकदम असे लढायला सुरुवात होते. त्यांना समजतं ना, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी पहिल्या दिवसापासून आहे. कारण का अल्पभूधारक झाले, शिक्षणाने मागे गेले, हे सगळं त्यांच्या बाबतीत सत्य आहे. पण शेवटी त्याला लीगल स्टँडिंग पाहिजे. लीगल स्टँडिंग असल्याशिवाय तुम्ही त्यांना देऊ